शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी सांगलीमधून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. कोल्हापूरच्या बदल्यात आम्ही सांगली लढवत आहोत हा शिवसेनेचा दावा होता आणि दुसरीकडे वाटाघाटीत असं काही ठरलं नसल्याचं म्हणत काँग्रेस नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत होतं आणि नाराजीचा सूरही त्या संदर्भात दिसून येत होता. एकीकडे भाजपने सांगलीतून विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी सोमवारी म्हणजे 15 एप्रिलला मोजक्या कार्यकर्त्यांसह आपला अपक्ष अर्ज दाखल केला. मुळात काँग्रेस म्हणा किंवा विशाल पाटील यांच्यासाठी सांगली हा मतदारसंघ का महत्त्वाचा आहे, या मतदारसंघाचा इतिहास काय आणि सध्याची राजकीय परिस्थिती कोणाला अनुकूल ठरू शकते या संदर्भात घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. आणीबाणीनंतर देशभरात काँग्रेसने आपल्या जागा गमावल्या, मात्र अशा अटीतटीच्या परिस्थितीतही गणपतराव गोटखिंडे या काँग्रेसच्या उमेदवारांनी आपला मतदारसंघ राखला होता आणि तो मतदारसंघ म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ. देशात कोणाची पण सत्ता येऊ दे, पण सांगली म्हटलं की काँग्रेसचं आणि काँग्रेसचाच उमेदवार निवडून येणार हे फिक्स असायचं. 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्याची वाटचाल कृषी औद्योगिक अशी एकत्रितरित्या झाली पाहिजे म्हणून पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तसाच रोडमॅप आखला. भविष्यात त्यांचा हा दृष्टिकोन ओळखणाऱ्या राज्यातील काँग्रेस नेतृत्वाच्या फळीतील वसंतदादा पाटलांनी सांगली जिल्ह्यात सहकाराचा पाया घातला. त्यांनी सांगलीत सहकाराचं जाळं विणून जिल्हा कायम काँग्रेसच्या ताब्यात ठेवला होता. म्हणूनच सांगली लोकसभा मतदारसंघावर वसंतदादांचा वरचष्मा राहिला. दादांच्या नंतर त्यांचे सुपुत्र प्रकाशबापू पाटील, पुतणे मदन पाटील, नातू प्रतीक पाटील यांनी अनेक वर्ष या मतदारसंघाचे नेतृत्व केले. मात्र या काँग्रेसच्या मजबूत किल्ल्याला 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने खिंडार पाडले. 2014 मध्ये असलेल्या मोदी लाटेचा परिणाम असेल अथवा काहीही, परंतु 1962 पासून 2014 पर्यंत नेहमी काँग्रेसचा उमेदवार निवडून येत होता तो बालेकिल्ला 2014च्या निवडणुकीत ढासळला. वसंतदादांचे पुत्र प्रकाशबापू पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे 5 वेळा नेतृत्व केले. त्यांच्या निधनानंतर प्रतीक पाटील 2006ला झालेल्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. 2009ला प्रतीक यांनी पुन्हा विजय मिळवला, पण 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काका पाटील यांनी ऐन लोकसभेवेळी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014च्या मोदी लाटेत संजय काका पाटील यांनी प्रतीक पाटील यांचा पराभव केला आणि पहिल्यांदा काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला. त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीने सांगलीमध्ये जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समित्या, नगरपरिषदा अशी सत्ता केंद्र असलेली एकापाठोपाठ एक गमावली. त्या 5 वर्षात भाजपच्या सत्तेचा वारू जिल्ह्यात चौफेर उधळला. भाजपने संपूर्ण मतदारसंघात संपर्क वाढवला. त्यांनी मतदारसंघातील पूर्वाश्रमीचे काँग्रेस राष्ट्रवादीतील कार्यकर्ते भाजपच्या गळाला लागले. या कार्यकर्त्यांना बळ देत त्यांनी भाजपचा पाया विस्तारला, त्यामुळे त्यांच्या पक्षांतर्गत उमेदवारीला फारसे आव्हान उभे राहिले नाही. त्यामुळे 2019ची उमेदवारीही त्यांना सहजपणे मिळाली. 2019च्या निवडणुकीच्या आधी प्रतीक पाटील यांनी एका मेळाव्यात बोलताना अशी घोषणा केली की मी काँग्रेसचा राजीनामा देत आहे, काँग्रेस पक्षाशी माझं नातं संपलं आहे. आणि 2019च्या निवडणुकीच्या आधी प्रतीक पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि त्यामुळे निवडणुकीला परिस्थिती अशी निर्माण झाली की निवडणुकीच्या अगदी 2 महिन्याआधी काँग्रेसमध्ये लढायलाच कोणी नव्हतं अशी स्थिती होती. कदम आणि पाटील घराण्याबाहेरच्या उमेदवाराचा विचारही काँग्रेसने केला नव्हता. शेवटी आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली. यावेळी स्वाभिमानीने काँग्रेसमधल्याच विशाल पाटलांना आयात करत त्यांना उमेदवारी दिली. विशाल पाटील म्हणजे वसंतदादांचे नातू, त्यांची जिल्ह्यात तशी चांगलीच ताकद आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीला रंग चढलाच होता, मात्र निवडणूक ऐन रंगात आली ती गोपीचंद पडळकर यांच्या एंट्रीनं. पडळकर सुरुवातीला काँग्रेस स्वाभिमानीकडून रिंगणात उतरणार होते, मात्र ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी बहुजन वंचित आघाडीकडून उमेदवारी मिळवली आणि जिल्ह्यात प्रचाराचा धुरळा उठवला.
आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यासाठी घेतलेल्या सांगलीतील सभेत मिळालेला प्रतिसाद पाहता पडळकरांना चांगली मतं मिळणार असा कयास बांधला जात होता. मात्र पडळकरांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आणि याचा फटका बसला आघाडीच्या उमेदवाराला. परिणामी भाजपने हा अटीतटीचा सामना संजय काका पाटलांच्या रूपाने जिंकला. पण आत्ताची म्हणजे 2014ची लोकसभा निवडणूक ही याआधी झालेल्या निवडणुकांपेक्षा नक्कीच वेगळी आहे आणि समीकरणं बदलणारी ठरू शकते. याला कारण पक्षफुटी असेल अथवा बदललेली राजकीय परिस्थितीही असू शकते, ज्यात सत्ताकारणाची समीकरणं बदलल्याचा परिणाम म्हणून महायुतीतील घटक पक्षांची ताकद भाजपच्या उमेदवाराला मिळेल असं प्रत्यक्षदर्शी दिसत असलं तरी परिस्थिती वेगळंच सांगते. सांगली लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये जत, तासगाव, कवठे महाकाळ, खानापूर, आटपाडी, पलूस, कडेगाव, मिरज आणि सांगलीचा समावेश आहे. सध्या पलूस, कडेगाव आणि जत काँग्रेसकडे, तासगाव राष्ट्रवादीकडे, खानापूर, आटपाडी, शिवसेना शिंदे गटाकडे, सांगली आणि मिरज भाजपकडे आहे. यापैकी बऱ्याच ठिकाणी खासदार संजय पाटील यांच्या विरोधात पक्षांतर्गत गटबाजी दिसून येते. मागच्या 9.5 वर्षात खासदारांकडून पक्षासाठी कोणतंही योगदान मिळत नसल्याचा आरोप पक्षातीलच नेत्यांनी केला होता. आत्ताही काँग्रेस या सांगली जागेसाठी किती इच्छुक आहे हे वेगळं सांगायची गरज नाही, कारण त्याला कारणही तसं होतं. 1952 असलेलं सांगलीमधील वर्चस्व. गेल्या 2 लोकसभा निवडणुकीत दादा कुटुंबातील सदस्य इथून पराभूत होत आहेत आणि 10 वर्षानंतर आता भाजप खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात अँटी इन्कमन्सी फॅक्टर म्हणजे निवडणुकीच्या दरम्यान झालेला धनशक्तीचा प्रभाव काम करेल असे त्यांना वाटत असल्याने गमावलेले महत्त्व पुन्हा प्राप्त करण्यासाठी त्यांना या जागेचे आणि उमेदवाराचे महत्त्व वाटत आहे. शिवसेना या मतदारसंघासाठी आग्रही का झाले, यामागे शिवसेनेच्या दृष्टीने विचार केला आणि पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर कोल्हापूर हातकणंगलेमध्ये शिवसेना तुलनेने अधिक प्रभाव आहे. मात्र इथले दोन्ही खासदार संजय मंडलिक आणि धनेशील माने हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. शिवाय आघाडीमधील वाटाघाटीत कोल्हापूर काँग्रेसकडे गेल्याने पक्षातील फुटीनंतर पश्चिम महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी सेनेला हक्काच्या मतदारसंघाची आवश्यकता आहे आणि ती सांगलीशिवाय प्रभावी दुसरी कोणती असूच शकत. मूळ काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघामध्ये आता भाजप विरोधातला उमेदवार निवडून येऊ शकतो याची खात्री ठाकरे सेनेला आहे आणि त्यामुळेच कोल्हापूरची जागा सोडल्यानंतर सांगलीच्या जागेवर त्यांनी दावा सांगितला. कारण सांगलीमधून शिवसेनेचा खासदार निवडून येऊ शकतो याचं कारण भाजपाविरोधी मतांचे एकत्रीकरण होईल अशी अपेक्षा ठाकरे गटाला आहे. पण आता विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरल्याने या मतदारसंघातील लढत रंजक होऊ शकते. तोडगा निघाला नाही तर शिवसेना काँग्रेसमधल्या मतविभागणीचा फायदा संजय काका पाटील आणि भाजपला होऊ शकतो का हा प्रश्न आहे. आगामी लोकसभेचं वारं कोणत्या दिशेने वाहतं हे सांगणं जरी कठीण असलं तरी कायम चर्चेचा आणि रंगतदार ठरलेला सांगली लोकसभा मतदारसंघ यावेळी नव्या समीकरणासह ही निवडणूक पार पाडणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.